press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smithora. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की सगळ्या झाडांना कॉमनमध्ये आपण पॉटिंग मिक्स कसं बनवू शकतो. जर तुमचं झाड मातीमध्ये असेल तर त्याला वेगळं पॉटिंग मिक्स करायची गरज नसते, ते लगेच सेट होतं. पण जर तुम्ही झाड कुंडीमध्ये लावणार असाल तर प्रत्येकाला मी तुम्हाला सांगितलं तसं पॉटिंग मिक्स वेगवेगळं असतं. तर तुम्ही जर एकत्र एखादं पॉटिंग मिक्स तयार करून ठेवणार असाल तर ते कसं बनवायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कधीही कोणतंही पॉटिंग मिक्स बनवताना नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ते पॉटमध्ये घालता आणि जेव्हा आपण त्याला पाणी घालतो, त्या पॉटिंग मिक्समध्ये पाणी घालतो, तेव्हा पूर्णपणे पाण्याचा निचरा होऊन जाणारी पॉटिंग मिक्स आपल्याला करावं लागतं, नाही तर त्याची मुळं कुजण्याची, रूट रॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं तुमचं झाड दगावू शकतं. त्यामुळं मी आज तुम्हाला अशा पद्धतीची माती किंवा पॉटिंग मिक्स दाखवणार आहे जे सगळ्या झाडांना तुम्ही वापरू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा नवीन माळी तुमच्याकडे येतो तर तुम्हाला सांगतो की पॉटिंग मिक्स बदलायची गरज आहे किंवा माती बदलायची गरज आहे आणि ती माती टाकून आपल्याला दुसरी माती घालावी लागेल, तर याची काहीही गरज नसते. जेव्हा तुम्ही कुंडी रिकामी करता ती माती तुम्हाला थोडंसं ऊन देऊन तुम्हाला एका पोत्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि त्याला न्यूट्रिशन देण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळी खतं, कंपोस्ट वगैरे मिक्स करायचं आहे. कारण बघा ना, आपण जेव्हा शेतामध्ये शेतकरी शेती करतो तेव्हा काय प्रत्येक वेळेला माती बदलत नाही, तर त्यामध्ये खतं देतो त्यामुळं ते जास्त न्यूट्रिशियस होते ती माती. कुठल्या पण पॉटसाठी माती तयार करताना आपल्याला एक भाग माती घ्यायची आहे निर्जंतुक केलेली, म्हणजेच उन्हात पूर्णपणे ड्राय झालेली भुसभुशीत माती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर एक भाग आपल्याला वाळू घ्यायची आहे आणि एक भाग कंपोस्ट, ते किचन कंपोस्ट असू शकतं किंवा गांडूळ खत असू शकतं किंवा तुमच्याकडं जर चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर बुरशीनाशकसुद्धा घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचं. नीम पेंट एक मूड घालायची, कारण की नीम पेंटसुद्धा बुरशीनाशकाचं काम करते. आणि हे सगळं छान मिक्स करायचं आणि ते भुसभुशीत राहिलं पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा. आता या पॉटिंग मिक्सची टेस्ट कशी करायची, तर तुम्ही जेव्हा जेव्हा याच्यावर पाणी माराल तेव्हा याचा गोळा तयार नाही झाला पाहिजे, हे असंच भुसभुशीत राहिलं पाहिजे, तरच समजायचं की तुमचं परफेक्ट पॉटिंग मिक्स तयार झालेलं आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीची झाडं लावणार त्या पद्धतीची खतं यामध्ये मिसळायची. जसं की फुलझाडांना ॲसिडिक माती लागते, तर त्यामध्ये तुम्ही तुमची वाळलेली तुमच्या घरामध्ये जी चहा पावडर असते ती चांगली उन्हामध्ये वाळून तीसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. किंवा तुम्ही जर एग खात असाल तर एक्शेलची पावडर पूर्ण वाळवून एक्शेल त्याची पावडर करून ती तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. त्याशिवाय पानांचा वाळलेली पानं तुम्ही या पॉटिंग मिक्समध्ये मिक्स करू शकता. आणि हे सगळं पॉटिंग मिक्स आपल्याला एके ठिकाणी भरून ठेवायचं आहे आणि जसं तुम्ही नवीन फुलझाडं आणाल तर ते पॉटिंग मिक्स भरून त्याच्यामध्ये ही फुलझाडं लावायची आहेत. तुम्हाला कुंडी कशी भरायची हे माहीत नसेल तर समजून घ्या. जर तुमच्याकडे विटा असतील तर विटांचा चुरा आधी कुंडीच्या खाली आपल्याला घालायचं आहे, त्यानंतर हे पॉटिंग मिक्स भरायचं. आणि बाहेरून तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही नर्सरीमधून एखादं झाड आणता तर ते कशा पद्धतीनं लावायला पाहिजे, त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, यासाठी व्हिडिओ नक्की बघा. नर्सरीमधून आणलेल्या झाडांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि ते त्याचं रिपॉटिंग कसं केलं पाहिजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं हे पॉटिंग मिक्स तयार करून तुम्ही एका चांगल्या पोत्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन झाड आणाल, आणल्यानंतर एक 3-4 दिवस सावलीमध्ये ठेवल्यानंतर त्या झाडाचं रिपॉटिंग तुम्ही आरामात करू शकता. याशिवाय अडेनियमसाठी कुठली माती लागते यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. सक्युलंटसाठी कोणती माती लागते यासाठी ही व्हिडिओ बनवलेला आहे. अडेनियम आणि सक्युलंटसाठी फक्त गांडूळ खत, त्यानंतर नीम पेंट घालू शकता तुम्ही, माती आणि वाळू
या तीनच गोष्टी पुरेशा आहेत. त्यामध्ये वाळूचं प्रमाण थोडं आपल्याला वाढवायचं आहे आणि बुरशीनाशक तर प्रत्येक पॉटिंग मिक्समध्ये मस्ट आहे. तर अशा रीतीने पॉटिंग मिक्स तयार करून तुम्ही एखाद्या पोत्यामध्ये भरून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर यासारखे अनेक व्हिडिओज मी बनवलेले आहेत. गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी काय करायचं, झेंडूच्या झाडाची कशी काळजी घ्यायची, त्यानंतर चाफ्याच्या झाडाला फुलं येण्यासाठी काय करायचं, असे निरनिराळे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. ते आपल्या चॅनलला नक्की चेक करा. जर लिंक मिळाली नाही तर मला विचारा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.